पाठीराखे असतील. खरं तर आपण बघू शकाल मोठी देसाई आणि त्याचबरोबर खेडकाळी संघाचे या क्रीडांगणाच्या अगदी जवळ ही मात्र दोन गावं आहेत आणि संपूर्ण आपण बघू शकाल हे मैदान खचाखच भरलंय. चावली मैदान, बाग मैदान या देखील नामाने प्रसिद्ध, परंतु काही वर्षापूर्वी आज क्रीडांगणाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं आणि अशा या वैभवशाली ऐतिहासिक क्रीडांगणावरती सुरू असलेली ही स्पर्धा आदर्श क्रिकेट संघ पडले आयोजित आदर्श चषक 2019 हे पहिलंच वर्ष या स्पर्धेचं दैदीप्यमानच आयोजन. भलं मोठं पारितोषिक या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती तयार होतो तेजस ठाकूर, षटक क्रमांक 2, लीडिंग एज आहे चेंडू हवेमध्ये, कॅच कोण घेणार, विकेट किपर आला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, स्लिप पॉइंटमध्ये हा चेंडू मात्र पडतोय. तीन क्षेत्ररक्षक अगदी शॉर्ट थर्डमॅन पॉइंट आणि विकेट किपर आले होते त्यांच्या मधोमध, हा चेंडू मात्र पडतोय. एक सिंगल झाली कम्प्लीट आणि सिंगलने आपण बघू शकाल तर धाव फलक 16 या आकड्यावरती, 16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात धाव फलकावरती. धावसंख्या मोठी देसाई संघाची, तटी असरकच रेस्ट्रिक्शन नसेल कारण 4 षटकाची मॅच आहे, एकच षटक मात्र इथे आपण बघितलं. पॉवर प्लेज त्या षटकामध्ये दावा खर्च केला त्या म्हणजेच 15. आदरणीय विलासजी खरबे साहेबांचं शुभाग म्हणून हार्दिक हार्दिक स्वागत आपलं आदर्श चषक 2019 या पर्वामध्ये. बॉलिंग मार्कवरती तेजस, यावेळचा हा फटका डाऊन द ग्राउंड अगदी समोर क्षेत्ररक्षक, कॅच मात्र घेतली आणि इथे बघतोय आपण 16 या धावसंख्येवरती पहिला धक्का बॅटिंग करत असताना इन ऍट नंबर फर्स्ट डाऊन. जितेश येतोय मैदानाच्या आतमध्ये, पिंच हिटर तिसऱ्या क्रमांकावरती, त्याला मात्र आपण बघितलं तर प्रमोशन मोठी देसाई संघाच्या माध्यमातून. मयूर देवकर आहे स्टॅकिंग इनला, पहिल्या विकेटचं पतन झालं मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू लेडिंग आहे, शॉर्ट फाईनल गेला, कॅच मात्र घेतली आहे, वॉट अ कॅच, एक सुंदर झेल, प्रेक्षणीय झेल मात्र त्याने टिपला. शार्दूल होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये मोठी देसाई संघाला. बॉलर ऑन हॅट्रिक तेजस ठाकूर, जो आपण बघतोय लागोपाठचे 2 धक्के देतोय, आकडेचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रय आला मयूर आणि विशाल. जितेश मैदानाच्या आतमध्ये आहे नॉन स्टॅकिंग इनला, स्टॅकिंग इनला मनोज देवकर, डावकुऱ्याचा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय 14 क्रमांकावरती स्टॅकिंग इनला. आणि ते जर आपण बघितलं तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल गोलंदाज तेजस ठाकूर. धावसंख्या धावफलकावरती 16, 16 रन पाहायला मिळतात धावफलकावरती. डावखुर आताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, डीपमध्ये स्वीपर कव्हर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीपमध्ये इनफील्डमध्ये शॉर्ट फाईन लेग आहे, गली शॉर्ट थर्डमॅन पॉईंट. रनवेमध्ये अडथळा पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती, तेजस मात्र सज्ज होईल. एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे मोठी देसाई वर्सेस खिडकाली या दोन संघांच्या दरम्यान. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हे द्वंद्व युद्ध खऱ्या अर्थानं या दोन टीमच्या मध्ये. यावेळचा हा चेंडू डाऊन द ग्राउंड, समोर क्षेत्ररक्षक कॅच मात्र घेतली आहे, आणखी एका विकेट संपादन, विकेट हॅट्रिक इथे संपादन करतोय आणि त्यानंतरचा जल्लोष पाहायला मिळतोय मैदानाच्या बाहेर देखील प्रेक्षकांचा. फलंदाज बाद
वरती आपण बघतो बॅटिंगसाठी अजय मडवी, त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतो जितेश। तर आदरणीय नरेशजी मात्रे हिदुडणे यांच्याकडून हे पारितोषिक असेल तेजस ठाकूरसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज। बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज, यावेळचा हा चेंडू हा फॉर्म पूल करण्याचा प्रयत्न, समोर क्षेत्र रक्षक फोर ट्रिक इथे कम्प्लीट होते, चौथा धक्का लागोपाठचा, व्हॉट अ बॉलिंग। सध्या इथे आपण बघतोय मैदानामध्ये परिस्थिती ज्याप्रमाणे टावाला खिंडार पाडतोय, आतापर्यंत हा चौथा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये मोठी देसाई या संघाला। विकी जो आला आपण बघतोय, विकी देवकर सहाव्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी, बॉलिंग मार्कवरती तेजस ठाकूर, शेवटचा चेंडू मात्र शिल्लक, फोर ट्रिक आतापर्यंत कम्प्लीट। यावेळेला हा चेंडू डाउन द ग्राउंड, समोर क्षेत्ररक्षक कॅच मात्र घेते, लागोपाठचा हा पाचवा धक्का पाहायला मिळतोय। गोलंदाजीसाठी टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत, ज्याप्रमाणे सध्या या षटकामध्ये गोलंदाजी केली खऱ्या अर्थानं बघतोय आपण तेजस ठाकूरनं। ही क्लिप देखील खूप व्हायरल होईल, GTC ही वाहिनी सध्या थेट प्रक्षेपण करते या स्पर्धेचं, आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी केली या षटकामध्ये परिस्थिती आपण जर बघितली तर फलंदाजांची मोठी दिसायच्या, तू चल मी येतोच फलंदाज बाद। पुरा कोली वारा आज झिंगला, माझ्या नावान बांधलाय बंगला, पुरा कोली वारा आज झिंगला।